या बातमीपत्राचे प्रायोजक दूध ग्रुप यांचे एलग्रीस सोलार रूफटॉप सिस्टीम, सोलार सिस्टीम बसवा आणि पैसे वाचवा. संपर्क 2071-53-0027. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्या सोलापुरातील देगावमध्ये शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन होणार. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले सुशीलकुमार शिंदे. सोलापुरातील सिंधी बांधवांनी उत्साही वातावरणात साजरी केली गुरु नानक जयंती. सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात आजपासून सुरू झाले हरिभक्तपरायण देगलूरकर महाराजांचे प्रवचन. वर्धा येथे होणाऱ्या 96व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर. जाहीरपणे माफी मागा नाहीतर दिसेल तिथे झोडपून काढू, अब्दुल सत्तारांना राष्ट्रवादीचं अल्टिमेटम. अब्दुल सत्तार यांच्याकडून सुप्रिया सुळेंना अपशब्द, अजित पवार यांचं अजूनही मौन. गृहमंत्रीपद झेपत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, सुषमा अंधारेंची जहरी टीका. संभाजीराजेंच्या जीवितांना धोका, झेड प्लस सुरक्षा देण्याची मराठा क्रांती मोर्चाची मागणी. सत्तारांचे समर्थन नाहीच, मग राऊतांवर गुन्हा दाखल का नाही, चित्रा वाघ यांची विरोधकांवर टीका. मेकअप आर्टिस्ट सोनल पांचाळ यांचे स्टाईल मंत्रास युनिसेक्स सलोन आता सोलापुरातील नव्या पेठेत. पत्ता 13 कॅम्ब्रिज बिल्डिंग, नवी पेठ, सोलापूर. महिला व पुरुषांसाठी विशेष ऑफर, आपली अपॉइंटमेंट आजच बुक करा. मोबाईल 6399-88-82-22. नांदेडमध्ये गुरु नानक जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शिखांच्या पारंपरिक वेशात राहुल गांधी सहभागी. गांधी म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेचं दुःख समजून घेण्यासाठी आलोय, पंतप्रधानांवरही हल्लाबोल. उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना युवराज पर्यटनात व्यस्त होते, श्रीकांत शिंदेंची टीका. मी दहशतवादी किंवा भ्रष्ट असेल तर मला अटक करा, केजरीवालांचा भाजपावर हल्लाबोल. उद्या सिडनीच्या मैदानात न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात पहिला सेमीफायनल रंगणार. त्र्यंबकेश्वरला त्रिपुरारी रथोत्सव उत्साहात, 50,000 अधिक भाविकांची हजेरी. राज्य परिवहन मंडळात येणार 5,000 इलेक्ट्रिकल बसेस, 5,000 डिझेल बसेस CNG. लाचखोर शिक्षण अधिकारी किरण लोहार निलंबित, 25,000 जामिनावर सुटका, राज्य शासनाकडून आदेश जारी. कोल्हापुरात आठवडाभरात 5.5 कोटींची भेल माशाची उलटी जप्त, 6 महिन्यात तिसऱ्यांदा कारवाई. भारतातील दहशतवादी कारवायांसाठी दाऊदची रसद, NIA आरोपपत्रात दावा. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत 2.5 वर्ष भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशांचा वापर, 52 कोळ्यांचा आरोप. गुजरात निवडणुकीबाबत अमित शहा यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक. अब्दुल सत्तारांचा आजचा बुलडाणा जिल्हा दौरा रद्द, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून अब्दुल सत्तार अज्ञातवासात. आधी 109 अधिकाऱ्यांच्या बदल्या, नंतर 9 अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती, 24 तासातच बदलले आदेश. महाबळेश्वरातील व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, शंभूराज देसाई यांचं वक्तव्य. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, अन बेल आयकॉन ऑन ठेवा.